आता आपण शिकणार आहोत कागदी गुलाबाचे फुलं हे इथे तयार करून ठेवलेले आहेत. आता आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. एक चौरस पेपर, याचे आपल्याला चार भाग समान करून घ्यायचे. फेविकॉल आणि कात्री आपण चार भाग समान करून घेऊ. हे चार भाग झालेत. आता आपल्याला याचा पहिला फोल्ड करायचा आहे. त्रिकोणी हा पहिली घडी झाली. आता दुसरी घडी. आता तिसरी घडी. यासाठी आपल्याला पात्र कागद घ्यायचा नाहीये, तर थोडा जाडसर कागद घ्यायचा आहे. हे बघा, हे असे पत्र दिसतील. त्याप्रमाणे ही तिसरी घडी झाली आणि हे पूर्ण बंद. आपल्याला पाकळीचा आकार आखून घ्यायचा आहे. आणि आता ही आखलेली जी बाजू आहे ती कापून घ्यायची. त्याचप्रमाणे पहिले जे जसं आपण केले तर त्याचप्रमाणे आता हे दुसरे पण फोल्ड करून त्याच आकाराचे कापून घ्यायचे.
या प्रमाणे ही पाकळ्यांचा आकार दिसेल. आता आपल्याला ही जी एक पाकळी दिसते ही इथून कट करून घ्यायची. दूसरी पाकळी याची आपण एक कट केली. आता दुसरी दोन पाकळ्या कट करायचे. एक दोन तीन पाकळ्या कट करायचे आहेत आपल्याला. एक दोन तीन. चार पाकळ्या कट करायचे. एक दोन तीन आणि चार. पहिली जी कट केली ती आपण हिला व्यवस्थित आकार देऊन घेऊया. ज्या फोल्ड केलेल्या ज्या रेषा दिसत आहेत तिथे आतमध्येच तिला फोल्ड करून घ्यायचे. आता आपल्याला ही एक पाकळी या पाकळीवर घेऊन ही बाजू चिटकवून घ्यायची. तसंच ह्या ज्या दोन पाकळ्या कट केल्या होत्या त्या पद्धती पहिल्या पद्धतीने हे चिटकून घ्यायचं. फोल्ड करून घेतले आपण आतमध्ये. आता चिपकून घ्यायचं.
सुकवल्यानंतर पुन्हा एकदा त्याला फोल्ड करून घ्यायचं आतल्या बाजूने. या तीन पाकळ्या कट केलेल्या होत्या, त्या फोल्ड करतोय. ही पण चिटकून घ्यायची आहे. आता ही जे चार बाजू कट केल्या होत्या, चार पाकळ्या ज्या कट केल्या होत्या त्या फोल्ड करून घ्यायच्या आणि चिटकवून घ्यायच्या. ह्या ज्या दोन पाकळ्या होत्या या सुद्धा चिटकवून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि ही एक पाकळी होती, ही पण त्या पद्धतीने चिटकवून द्यायची. Thank you.
आता आपण ही जी पाकळीची कडा आहे या तीन ज्या पाकळ्या आहेत ह्या पण एकदा आपण चिटकून घेऊ. आता आपण ह्या ज्या पाकळ्या आहेत या थोड्याशा फोल्ड करून घेणार आहोत मागच्या बाजूने. आता आपल्याला हे एकमेकावर ठेवून म्हणजे आतमध्ये ठेवून चिटकवून घ्यायचे आहेत. आपल्याला ही जी खालची बाजू आहे ही एकदा कट करून घ्यायची आहे.
आता आपण यामध्ये थोडासा फेविकॉल लावून हे असे आतमध्ये चिकटवून घेणार. जसे आपण पाकळ्याच्या कट केल्या होत्या, एक त्यानंतर दोन त्यानंतर तीन चार अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात मोठी जी आहे बाहेरची बाजू ती ठेवायची आहे, त्यानंतर दुसरी आणि ही एक तिसरी. नाही चिटकवलं तरी चालेल आपल्याला. तर ही एक चिटकवणार आपण. दुसरे पाकळे चिटकवणार. आणि ही शेवटची पाकळी. अशा पद्धतीने आपले हे कागदी गुलाबाचे फूल तयार झाले.